नमस्कार, शहापूर माझामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. आपण आज शहापूरमधील मेन बाजारपेठेमधील हा रस्त्याचं जे काम चालू आहे या संदर्भात आज आपण चर्चा घेणार. चर्चेसाठी शहापूर तालुक्यातील असंख्य मान्यवर उपस्थित आहेत. काही पत्रकारही आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ शहापूरकरांना नेमकी कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागते, त्यानुसार रस्त्यांची झालेली चालू कामे, विद्यार्थी असोत, इतर कार्यकर्ते असोत, प्रवासी असोत, तसेच स्टेशनला जाणारे प्रवासी असो, यांना कोणत्या प्रकारे हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेऊ. प्रथमतः आपल्यासोबत येथील व्यापारी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तुमचं नाव काय आणि काय सांगाल तुम्ही या संदर्भात? मी निलेश रमणलाल शहा, कपड्याचे गारमेंट्सचे दोन्ही दुकानं समोरासमोरच याच रोडवरती आहेत. आग्रा रोड हा जास्तीत जास्त रहदारीचा रस्ता शहापूरमध्ये आहे, सगळ्यांना माहितीच आहे. गेले 3 महिन्यापासून शहापुरात रस्त्याची कामं चालू आहेत. नियोजन पद्धती थोडासा प्रॉब्लेम वाटतो आहे, असं नाही, प्रत्येक कामामध्ये अडचणी असतात, आम्हीसुद्धा मान्य करतो, पण त्या अडचणीचा काहीतरी व्यवस्थितपणे निर्वाळा लागल्यानंतर, त्याच्यात ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्यानंतर पूर्णतः कामाची सुरुवात करावी असं आम्हाला वाटते. पण कामं चालू झाल्यानंतर अडचणी आहेत म्हणून कामं पुढं चालली आहेत, कामं थोड्या स्लो गतीने चालली आहेत, तर हे कुठपर्यंत योग्य आहे याचा विचार सगळ्यांनी करावा. आपण बघतो ते मागं जी ट्रॅफिक चालू आहे ही गेल्या 3 महिन्यापासून असाच हा प्रॉब्लेम चालू आहे. मध्ये पत्रे लावलेले असताना आमच्या दुकानामध्ये एकही गिराईक कुठून जाण्याचा याचा विचार करत नाही, मध्ये त्यांना वेळ निघून जायचा. म्हणजे पूर्णतः व्यापारावरती सीझन, पूर्ण एप्रिल मेचा सीझन, पूर्ण वर्षाची सीझन आमचा सध्या असतो, त्या दोन्ही महिन्यामध्ये एवढा प्रॉब्लेम आम्हाला झालेला आहे की गिराईकाची एंट्रीच प्रत्येक व्यापाऱ्याला भेटलेली नाही आहे. या रोडमुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे. तसं असं मी बोलत नाही की बाबा म्हणजे तुम्हाला जे वेळ लागलं आहे त्याच्यासाठी पण कारणं असू शकतात, पण त्या कारणाची मीमांसा योग्य रीतीने, योग्य व्यवस्थित पद्धतीने आणि सुनियोजितपणे झाली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे. तुमच्या समोर हे जे रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, कशा पद्धतीने काम झालेलं काय सांगाल तुम्ही या संदर्भात? तुम्ही आता प्रत्यक्ष दुकानदार, आता बघा कशा पद्धतीने झालेले आहे म्हणण्यासाठी मला, मी काही त्या बाबतीतला इंजिनिअरिंग वगैरे असा काय माझा विषय नाही आहे, पण सांगायचं झालं तर क्वालिटी काय आहे त्या बाबतीत आम्ही अभ्यास, आमचा अभ्यास तसं नाही आहे, पण चांगलं कार्य झालं असेल असं आम्हाला वाटते. पण जे कार्य झालं आहे ते अतिशय स्लो पद्धतीने झालेलं आहे, त्याच्यातली जी हाईट जर झालेली आहे, आता दुकानांच्या उंची बघा तुम्ही, दुकानाच्या उंची गेल्यात खाली, रस्ता आला आहे वरती, हे आमच्या ढोबळ पद्धतीने आम्ही सांगतो बाबा पावसामध्ये पाणी कुठं जाईल असा विषय आपण आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये येतो आहे. पण आता त्याचं कसं पुढं नियोजन कसं आहे काय आहे ते त्यांनी व्यवस्थितपणे त्याचं फायनलाइज करून त्याला कोणाला त्रास न होता ते व्यवस्थित झालं पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. आपल्यासोबत पत्रकार आहेत बबनजी गायकवाड, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही आज पत्रकार म्हणून काय सांगू शकता या जी शहापूरला जी भेडणारी समस्या आहे, जी रस्त्याची ट्रॉफिकची समस्या, या रस्त्याबद्दल असंख्य लोकांना त्रास झाला, काय सांगाल या संदर्भात? गेल्या अनेक वर्षापासून मी या शहापूरमध्ये राहतो, शहापूरमध्ये प्रवास करतो आहे, परंतु गेल्या काही 2-4 वर्षापासून म्हणतो आहे, मी आवर्जून म्हणतो वर्षापासून, त्याच्यामध्ये ट्रॅफिकची एवढी समस्या आहे, कारण मला वाटते 10,000 लोक असतील ह्या शहापूरमध्ये राहतात असतील, प्रत्येक घरामध्ये मला वाटतं 2-2 2-व्हीलर असतील किंवा 4-व्हीलर असतील, तर 10,000 लोक ज्यावेळेला राहतात त्यावेळेला कमीत कमी 20,000 लोक तिथं राहत असतील, म्हणजे ट्रॅफिकमध्ये राहत असतील किंवा ट्रॅफिकच्या हे जे कोण ज्या काही व्हायकल असतील किंवा 4-व्हीलर असतील त्या राहत असतील. काय होतं माहीत आहे का, आपल्याला ज्यावेळेला 20 वर्षाचा जो बजेट असेल, 20 वर्षापूर्वीचा जो काळामध्येचा जो शहापूर असेल, आता त्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे, भरपूरच म्हणजे सांगायलाच नको आहे. शहापूरमध्ये ज्यावेळेला आपण किसन भांडेच्या चौकामध्ये ज्यावेळेला निघतो त्यावेळेला असं वाटतं की शहापूरमध्ये येतो की काय, रस्ता मिळतो की काय, काही समजत नाही. पुढं त्यानंतर पुढं आपल्या चौकामध्ये येतो, तुकाराम चौकामध्ये येतो, काही समजत नाही, पूर्ण ट्रॅफिक. 2-4 डबे ज्यावेळेला निघतात एसटीचे त्यावेळेला तर अजिबात पूर्णपणे संपून जाते, आणि त्याच्यामध्ये हा यावर्षीचा रस्ता असेल. रस्त्यामुळे असं झालं की रस्त्यामुळे एक बाजची कोंडी पूर्णपणे झालेली आहे. किती वाहनं जाणार हो? व्यापाऱ्यांनी सांगलं का आमची ही समस्या आहे, ते वर आहे खाली आहे, त्याबद्दल आपल्याला मोजमाप करायचं नाही, परंतु रहदारी एकदम कोंडी होते, ट्रॅफिकची एवढी कोंडी आहे का ती न सुटणारी. शहापूरमध्ये एवढी कोंडी कधीही सुटणार नाही, केव्हा सुटणार त्याचं नियोजन झालं पाहिजे. त्याचं नियोजन एवढं झालं पाहिजे की 10 वर्षात न सुटणारे नियोजन आजही तुम्ही म्हणाल
का हे फक्त हा आज जर तुम्ही पाहिलं ना, मला वाटतं काहीतरी 100 मीटरचा हा रस्ता असेल, किती 100 मीटरचा रस्ता असेल, तर 100 मीटरला तर एवढा त्रास होता असेल, तर पूर्ण शहापूरच्या पूर्ण शहापूरचा रस्ता आपल्याला करायचा म्हणजे किती कोंडी होईल याची अपरिणित सीमा आहे, म्हणजे त्याची मोजमाप होऊ शकत नाही, म्हणजे कोंडी कधी सुटणार नाही. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतील, व्यापारी असतील, रिक्षा रहदारी असेल, लोक असतील, त्यांनी समजून घेतलं तर नाही तर हे समजणार नाही. ठीक आहे, रस्ता झाला, तोडला, फुटला, तो नंतरचा भाग आहे, परंतु त्याची क्वालिटी आणि कंट्रोल हे भाग नंतरचा विषय आहे. परंतु इथला जो इथली जी ट्रॅफिक जे आहे, लोकांना त्याशी काही मतलब नाही, हे रस्ता झाला की नाही गेला की त्याशी नाही, लोकांना फक्त एकच म्हणणं आहे की हे ट्रॅफिक जे आहे ते सुटली पाहिजे. तो कसा रस्ता कसा बनेल याच्याशी लोकांना काही घेणं नाही आहे, फक्त तो ट्रॅफिक कोणती सुटले पाहिजे याच्याशी लोकांना रस्त्याशी काही घेणं त्याने बबनदा गायकवाड यांनी सांगितलं. फक्त रस्त्याशी काही घेणं, फक्त ट्रॅफिक समस्या काही सुटलं, आम्ही लवकरात लवकर प्रवास कसा करूया रस्त्यात, असं यांनी सांगितलं. आपल्यासोबत चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसलाही निमंत्रण होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी पाटील येणार होते, परंतु ते ठाण्यामध्ये ट्रॉफिकमध्ये अटकले असल्याने ते येऊ शकले नाही. त्यानंतर मनोज जोशी यांच्याशी संपर्क साधला, पण तेही ठाण्यामध्ये आहेत. त्यानंतर आपल्यासोबत आमदारांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला राष्ट्रवादी काँग्रेसचा, डॉक्टर भानुशैली यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही या संदर्भात? कसं आहे का, सन्माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सन्माननीय आमदार पांडुरंगजी बरोरा यांच्या पाठपुराव्याने आज शापूरमधच्या रस्त्यामध्ये खड्डा का खड्ड्यामध्ये रस्ता ही परिस्थिती होती, पण त्या सगळ्या पाठपुराव्यामुळे आज आपल्याकडे काँक्रिटीकरणाचा रस्ता होता, ही एक खूप चांगली बाब आहे. आणि काँक्रिटीकरणामुळे रस्त्याचं नियोजन झाल्यामुळे रस्त्याला एक पक्के रस्ता म्हणतो का, ज्याची आपण 100 वर्ष किंवा 50 वर्ष गॅरंटी असते, अशा प्रकारचं बांधकाम व्हावं ही साधारणतः सर्व प्रतिनिधीची, लोकप्रतिनिधींची किंवा जनसामान्यांची अपेक्षा आहे. त्या पद्धतीने कामकाज सुरू झालेलं आहे, पण परिस्थिती अशी आहे का, कामकाज सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागले. त्याच्यामध्ये पहिली बाब म्हणजे ट्रॅफिक समस्या झालेली आहे. ट्रॅफिक समस्येमधून मार्ग काढणं हा म्हणजे मोठं जिकरीचं काम झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे का, कामामध्ये जी नियोजनता पाहिजे, म्हणजे जसं आपण दुसरीकडनं मार्ग वळवणं म्हणा, पण आपल्याकडे असलेली रस्त्याची हे खूप कमी असल्यामुळे, आणि हा मुख्य बाजारपेठेचा रस्ता हा एकच आहे तसं बघायला गेलं तर, कारण आपण सबवे पण घेऊ शकत नाही, त्यामुळे इथे नियोजन होणं प्रॉपरली फार गरजेचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता काम चालू असल्यामुळे धूळ उडणं स्वाभाविक आहे, आरोग्याचे प्रश्न निर्माण होणं हेही तेवढंच झालेलं आहे, लोकांना श्वसनाचे त्रास झालेले आहेत. त्यामुळे कसं आहे का, काम कोण करतं याच्यापेक्षा काम उत्तम होणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि उत्तम करता करता ते लवकरात लवकर व्हावं ही जनसामान्यांची अपेक्षा आहे. आपल्यासोबत नगरसेवक सुभाषजी म्हणजे त्यांच्याच वार्डमधील हा काम आहे, त्या संदर्भात आपल्याला ते बोलण्यासाठी आलेले, त्यांच्याकडनं आपण जाणून काय सांगाल तुम्ही. आज शहापूरमधील मेन बाजारपेठेतील रस्ता चालू आहे, अंतर्गतही रस्ते चालू आहेत, त्यानुसार जी ट्रॅफिक समस्या आहे मात्र शहापूरमध्ये खूप वाढलेली आहे, काय सांगाल या संदर्भात? मी पहिल्यांदा तुम्हाला शहापूर माझ्याला धन्यवाद देतो का, त्यांनी हा विषय चर्चेला घेतला. हा मला वाटतं 3 महिन्यापासून हा विषय चालू होता, लोकांच्या मनात प्रत्येकाच्या होतं, पण कोण बोलत नव्हतं, कोण हे होत नव्हतं. शहापूर माझाने पुढाकार घेऊन ह्या प्रश्नासाठी सगळ्यांना चर्चेसाठी बोलवलं, त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे पण आहेत, सर्व नागरिक आहेत, आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टर पण इथे हजर झालेले आहेत. सन्माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठपुराव्याने ह्या रस्त्याची मंजुरी मिळाली आणि त्यांनी आपल्या शहापूरकरांसाठी रस्त्यासाठी निधी दिला. मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो, आणि जनतेला ज्या आता समस्यांना तोड द्यायला लागते त्याच्याबद्दल तर मी 100% मान्य आहे का, आपल्याला थोडशा या कामामध्ये दिरंगाई होते आणि हे होते, तर मी त्या संदर्भात कॉन्ट्रॅक्टरशी पण चर्चा केलेली आहे, तर त्यांचं म्हणणं आहे का त्या काही अडचणी आलेल्या आहेत त्यांना, पण त्या माझी त्यांना व्यक्तिशः विनंती राहील का लवकरात लवकर हा कामाचा हे पूर्ण व्हावा. आणि माझ्या माहितीप्रमाणे आजच त्यांचं पालकमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे फोनवरती, आणि पालकमंत्र्यांनीसुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत का लवकरात लवकर पावसाळ्यापर्यंत हा काम झालं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे. नगरपंचायतचा एक पदाधिकारी आहे, त्यानुसार प्रशासनाची पण जिम्मेदारी आहे की शहापूरमधील जे शहापूरमध्ये वन वे सारखे तर रस्ते नाहीत, परंतु काय येणारी व्यवस्था आणि जाणारी जी ती कुठेतरी एक ठराविक मार्गाने वळवायला पाहिजे, त्यानुसार तुम्ही येथील संबंधित जे तालुक्याचे पालक समजले जातात, तहसीलदार यांच्यामार्फत बडके नियोजन व्हायला पाहिजे. आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून बोर्ड पण लावले होते, आता झालं आहे कसं माहिती आहे का, दोन्ही कामं एकत्र निघाले, नगरपंचायतची पण कामं झालेली आहेत,
मागचे ते पण थोडंसं लेटच झालेलं होतं प्रशासनाच्या चुकींमुळे, आणि PWD आम्ही ते वर्ग केलेले होते पैसे, त्यांच्या वर्क ऑर्डर आम्हाला आता 15-20 दिवसापूर्वी मिळालेले. तुमच्या माध्यमातून पण करतोय का आपण भूमिका मांडण्यास आले तर देवीदासजी जाधव त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? तुम्ही आज चांगल्या पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतची रस्त्यांची कामं केली, त्या संदर्भात तुम्ही बोलण्यासाठी आले. आज शापूरची ट्रॉफिक समस्या आहे, काय सांगाल या संदर्भात? साहेब, सरकार हा चांगल्या प्रकारे नियोजन करत असतो, पैसे देत असतो, कारण मागे झालेला डांबरीकरण रस्ता हा अतिशय खड्ड्यात रस्ता, रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती आहे, त्याचं तर नियोजन झालं नाही. तेच पाहून व्हॉट्सअपवर बघून तुम्ही जो पवित्रा घेतला, पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो. तसेच आमचे आकाशदीप सावन हे कॉन्ट्रॅक्टदार आहेत हिचे, यांना आम्हाला माझा तर प्रेमाचा सल्ला असेल, काम तर चांगलं झालं पाहिजे पण लवकरात लवकर व्हावा, कारण ट्रॉफिकची जेवढी समस्या आहे, शापूरमध्ये येणारे पूर्ण तालुका आहे, तालुक्यामधली लोकं येतात आणि त्यांना सामोरं जा, आम्हाला तर इकडनं येणे शक्यच नाही होत. आम्ही जायचं असेल तर इकडनं बाहेरून जातो, नाहीतर मग इकडे यायचं असेल. इथनं जाणे तर बघा आत्ताच ट्रॉफिक किती आहे तुम्ही बघू शकताय, म्हणून त्यांना प्रेमाचा सल्ला असेल का आपण लवकरात लवकर चांगलं काम करून आणि शापूरचं आपलं नाव पण उज्ज्वल होईल याच्यामध्ये. मला वाटते हा त्यांचा पहिलाच काम असेल, हा त्यांचा पहिलाच काम असेल आणि त्यांनी चांगला काम करून त्यांचं नाव पण उज्ज्वल करावं हा माझा त्यांना सल्ला असेल. आपल्यासोबत मनसेमार्फत भूमिका मांडण्यासाठी आले विनोदजी पाठारे, यांच्याकडनं आपण जाणून घेऊ, काय सांगाल तुम्ही? आज रात्री व्हॉट्सअपवर चर्चा ऐकली या रस्त्या संदर्भात, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? नमस्कार, माझं एकच म्हणणं आहे की आता जी समस्या आहे ती ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, आणि थोड्याच दिवसामध्ये आता शाळा पण चालू होतात आणि मधल्या रोडचं जे आहे ते काम स्लो चालू आहे आणि पाण्याचं पण ऑप्शन, पाणी सर्वीकडे पाणी तुंबण्याची शक्यता आहे आपल्या इथे. इथे जर रोडला बोलाल तर अजूनपर्यंत रोडच्या गटारीचा काहीच विषय नाही आहे, पुढे खाडे दादांची जी चाळ आहे म्हणजे मिल आहे तिथून पुढे गटार नाही आणि इकडे आशीर्वाद स्वीटच्या पुढे गटार नाही, तर हा पाण्याचा प्रश्न पण इथे तयार होतो आहे. आणि परत नंतर तिथे रोडचं जे काम चालू आहे, नंतर शाळा चालू झाल्यानंतर छोटी छोटी मुलं वगैरे शाळा सुटल्यानंतर त्यांना पण जाण्यायेण्यासाठी खूप त्रास होऊ शकतो, तर त्या कसे काय पुढे मार्ग करणार आहेत आणि काय पाण्याचं नियोजन कसं काय करणार आहेत, कारण तिथे मराठा खानावरच्या इकडे वेळोवेळी पाणी तुंबत असतो दरवर्षीच आहे, तर यावेळेस कसं काय नियोजन करणार आहेत आणि पाऊस आता जवळ आलेला आहे. तर मी आकाशदादांना एकच विनंती करेल का त्यांनी फक्त हे नियोजन कसं काय पुढे, आणि माझं एकच म्हणणं आहे का आत्ताचा जो रस्ता झालेला आहे तुम्ही लवकरात लवकर लोकांसाठी खुला करावा, म्हणजे जेणेकरून ही ट्रॅफिक कमी होईल. आपल्यासोबत पुन्हा आपण BJP कार्यकर्ते यांच्याकडनं जाणार, कैलासजी निश्चिते यांनी रात्री मला SMS केला होता का मी स्वतः येणार आहे बोलण्यासाठी, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ, काय सांगाल सर, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? प्रथम फार मोठ्या समस्येला तुम्ही हात घातला याबद्दल तुमचं सर्वांचं चॅनलचं पहिल्यांदा मी आभार मानतो. अजून एक दुसरी गोष्ट की याच्यावर खूप मोठी अजून चर्चा होऊ शकली असती, या माध्यमातून तालुक्यातल्या रस्त्यांची चर्चा व्हावी ह्या अनुषंगाने एक माझं येण्याची एक तयारी होती. फक्त शापूरमधल्याच रस्त्याचा विषय नव्हता, कारण बाजूला पण इव्हन तुम्ही आपण वासनचा जरी विचार केला किंवा दुसऱ्याकडचा रस्ता गेला तर प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक समस्या खूप आहे. शापूरचं जर बोलायचं झालं तर शापूरमध्ये एकाच वेळी सर्व ठिकाणची कामं सुरू झाली, जे बायपास होते ते बायपासचे पण कामं सुरू झाली, आणि तसं होत असताना मग मुख्य रस्त्यावर ताण हा अजून वाढत गेला. पुन्हा याचं नियोजन आउटगोईंग आणि इन कमिंग ज्या दोन्ही साईडनं जाणारे जे वाहनाचे रस्ते आहेत याच्यासाठी एकच रस्ता आहे, ही अजून एक समस्या आहे. असं पण आपल्या शापूरमध्ये जर बघितलं तर बाजारपेठेमध्ये फार मोठा रस्ता नव्हताच, तो रस्ता जेवढा कमी होता तर आणि कॉन्ट्रॅक्टरवर जर आपण जबाबदार पकडला सर तर कॉन्ट्रॅक्टरकडे एक कामाची एक निविदा असते, त्याच्यामध्ये त्यांना गुणवत्ता काय आहे त्याचाही त्यांच्याकडे दाखला असतो आणि एक मुदत, ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे असतात. ठराविक मुदतीमध्ये तर ते करणारच आहेत, ते तर मला वाटतं आहे त्याचं तसं म्हणणं की मी मुदतीच्या आधी करून देईन, इथपर्यंत त्यांची तयारी आहे. ते काम चांगलं व्यवस्थित आणि दर्जेदार व्हावं एवढी माझी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे मागणी राहील, की जेणेकरून ते काम असं व्हावं की आपल्याला माहिती आहे बाजारपेठेमध्ये 4-4 कोटीची 2-2 कोटीची कामं होत आहेत, ते रस्ते पाण्यामध्ये वाहूनच जातात, एकच रस्ते कशाला. शापूरच्या आजूबाजूला असलेले तुम्ही कुठलाही रस्ता घ्या, 1-1, 2-2 कोटी रुपये त्याच्यावर गेलेत आणि ते पाणी वाहूनही गेलेत, एवढी बेकार परिस्थिती आहे. याला कारणच या की त्याच्या त्या बाबतीत कुठल्याच नागरिक किंवा कोणीच पदाधिकारी संवेदनशील नव्हते. पदाधिकारी संवेदनशील फक्त एकाच मुद्द्यावर असतात, तो निधी कोणी आणला, तो आमदारांनी आणला, पालकमंत्र्यांनी आणला की खासदारांनी आणला, या एकाच गोष्टीवर लढाई शेवटपर्यंत होते. गुणवत्ता, दर्जा, वाहून गेला, खड्डा याच्याशी कोणालाच गरज पडलेली नाही. आकाशजी सावंत हे माझे चांगले मित्र आहेत, मला खात्री आहे ते नक्कीच दर्जा आणि गुणवत्तापूर्वक काम करतील. राहील गोष्ट तडा वगैरे हे ज्या काय गोष्टी असतात दर्जाचा, तर तुम्हाला माहिती आहे यामधला टेक्निकलच माणूस त्याच्याबाबतीत सांगू शकतो की जर तड जर का वरती असेल तर ही नॉर्मल गोष्ट आहे, त्याला काहीच फरक पडत नाही.
मग ते आजपासून भेग पडली की काय या संदर्भात ही चर्चा या त्या प्रकारची चर्चा असते. बाजारपेठेची समस्या तर आहे. आता आपण पाहिलं पहिले जे आपले वक्ते होते जे व्यापारी होते व्यापारी बोलले की पाण्याची योजना काय आहे. मला वाटतं सुसज्ज रोडच्या सोबत जर का गटारी झाल्या तर पाणी समस्या राहायला नको. रोड तुमचा किती उंचावर असू दे फक्त बायपास करणारा पाणी त्या गटारींचा दर्जा तेवढा मोठा असायला हवा. जर ते गटारी जर सुरुवातीपासून जर का तुंबले जर असल्या तर ती दुकानं पण तुंबणारच आहेत. तर या अनुषंगानं फक्त माझं एकच सांगणं राहील की तुम्ही ज्या हिरेरीनं हा जो विषय जोर घेतलेला आहे ह्या विषयाला त्याच प्रकारचा न्याय मिळून आपले कॉन्ट्रॅक्टर देखील जे आहेत ते आपले शापूरवासी आहेत आणि म्हणतात की गावातल्या माणसाला थोडा त्रास जास्त होतो. पण आकाशजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय तुमच्या हातून जी गोष्ट जर चांगली झाली तर आयुष्यभर या गोष्टीचं श्रेय देखील तुम्हालाच राहणार आहे. ही एक अजून एक उजवी बाजू तुम्हाला आहे. तर मला वाटतं ते अगदी चांगलं काम करतील एवढं एक दोन शब्द मला सांगायचं होतं. आपल्यासोबत आता शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी किरणजी सोकांडे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही आता ह्या बाजारपेठेत आता तुमचं बाजूलाच ऑफिस आहे त्या संदर्भात रोजचा तुम्ही प्रवास करता ट्रॉफिक समस्याला असंख्य वेळ तुम्हाला सामोरे जावे लागते. काय सांगाल या संदर्भात. नाही ट्रॉफिक एखादं विकासकामं ज्यावेळी होतात त्यावेळी आपल्याला फायदाही असतो तोटाही असतो. आता तोटा हा आहे की आपल्याला ट्रॉफिकचा त्रास होतो जाण्यायेण्याचा त्रास होतो. तशी यंत्रणा शासनाने उभी करायला पाहिजे कारण गावामध्ये एखादं काम होतं आहे. मला तर वाटतं पोलीस आपण पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा पोलीस अधिकाऱ्यांनाही या चर्चेमध्ये समाविष्ट करायला हवं होतं कारण हा मुख्य विषय जो ट्रॉफिकचा आहे तो पोलिसांचा आहे. अनेकदा मी समोर बघितलं माझ्या ऑफिसमधनं मला दिसतो तिथे बोर्ड लावलं आहे की इकडनं जायला बंदी आहे तिकडनं जाणाऱ्या गाड्यांनी तिकडून जायचं येणाऱ्या वाहनांनी इकडून जायचं आहे. कोण नियमांचं पालन करत नाही. थोडंसं नियमांचंही पालन झालं पाहिजे त्यासाठी तिथे एखादा पोलीस कर्मचारी असायला हवा. राहिली गोष्ट छापूरमध्ये बाजारपेठेमध्ये आपण काम करतो आहे बाजारपेठेमध्ये काम करताना आणि तोही मोठं काम आहे आणि ते कामाचा दर्जा चांगला असावा हे कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा वेळोवेळी त्यांनी सांगितलं का मी काम घेतलं आहे. माझं इच्छा ही आहे की मला तो काम दर्जेदार करायचं आहे आणि त्या इच्छेनुसार त्यांनी ते काम घेतलं आहे. आपलं स्थानिक कॉन्ट्रॅक्टर हे काम करत आहेत ते मुदतीच्या आत ते काम पूर्ण करतील. काम व्यवस्थित झालं पाहिजे यावर आपलं लक्ष देणं हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं हा विषय आपण घेतला आहे तो अतिशय चांगला आहे. दुसरी गोष्ट अशी की प्रशासकीय जर तुम्ही बोलाल आजच्या त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून चर्चेला एक विषय असा आला की अभियंत्यांनी कुठल्या तरी अभियंत्यांनी येऊन बघितलं की मग तो काम दर्जेदार नाही आणि त्या बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या आहेत किंवा काय आहेत. मग तुम्ही सोशल मीडियावर जर या अफवा किंवा काही गोष्टी पसरवता ते सप्रमाण तुम्ही सिद्ध करायचं आहे. या गोष्टी जर रोड उंच झालं आहे गटारी खाली आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला काम तुमचं काम होतं की गटारींचे एस्टिमेट तयार करावेत पहिल्यांदा गटारी बांधून घ्याव्यात पहिल्यांदा विजेचे पोल आहेत ते हलवावे. ते पण कॉन्ट्रॅक्टरचा जर तो प्रॉब्लेम तुम्ही दाखवत असाल तर कुठल्या तरी एका दृष्टिकोनातून तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा इतर लोकांना दोषी ठरवता. राहिला प्रश्न निधीचा आमचे पालकमंत्र्यांनी आज यापूर्वीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर यावेळी आमदार किंवा असलेला माणूस कुठल्या पक्षाचा हे बघितलं जायचं निधी टाकताना. आजच्या तर या सरकारच्या काळात आपण बघाल तर सडळ असते निधीचा या तालुक्यालाच काय संपूर्ण राज्यभर चांगला निधी उपलब्ध आहे चांगली कामं चालू आहेत. यापूर्वीचे तुम्ही आता दिवाळीपूर्वीचे रस्ते बघा दिवाळीपूर्वी जे खड्डे होते ते आजही तसेच आहेत. कितीतरी खड्डे भरले गेले नाहीत तो टेंडर निघाला काम झालं काम झाल्याची बिलं पण भेटली असतील किंवा काय ते त्यांना माहिती. लोक तक्रारी करतात व लोकांच्या तक्रारींची किती दखल घेतं प्रशासन. सार्वजनिक बांधकाम विभागाचं आता ते समोरचं खोदलं आहे लोकांची चर्चा तीच चालू आहे. कॉन्ट्रॅक्टरने खोदून ठेवलं आहे आम्हालाही बोलतात तुमच्याशी संबंधित असेल तुमच्या पक्षाशी कॉन्ट्रॅक्टर संबंधित आहे. पण माहिती मी काढल्यानंतर समजलं का त्या जी गटार किंवा ती जो काय टाकायचं आहे तिथे नाली टाकायची किंवा नाली काढायचं त्याचं एस्टिमेटच नाही. मग कॉन्ट्रॅक्टर काय करणार त्या गोष्टी. या सर्व गोष्टी जर बघितल्या आणि जनतेला होणारा त्रास बघितला तर आम्ही सर्वप्रथम नागरिकांच्या समस्यांशी बांधील आहोत नागरिकांना होणाऱ्या त्रासाशी संबंधित आणि त्यांचा त्रास कमी करण्याच्यासाठी आम्ही शिवसैनिक या नात्याने बांधील आहोत. आणि म्हणूनच ह्या गोष्टी त्यांच्याही चुकलेल्या आहेत. मला तरी वाटतं तिथे पोलीस कर्मचारी अजिबात नसतं मग फोटो काढलेले आहेत मी तुम्हाला फोटो पण देईल की वेळोवेळी ज्या ज्या वेळी ट्रॉफिक होते त्या त्यावेळी एकही पोलीस कर्मचारी नसतो. अनेक ॲम्ब्युलन्स रुग्ण यावेळी रुग्णवाहिका आपलं शासकीय रुग्णालय भर बाजारपेठेत आहे आणि ज्यावेळी अतिशय रुग्ण ज्या स्थितीत असतो इमर्जन्सीमध्ये त्यावेळी त्याला जायला रस्तासुद्धा नसतो. मग याला जबाबदार कोण असेल. या सर्व गोष्टींचा विचार करता निव्वळ कॉन्ट्रॅक्टर किंवा निव्वळ काम कोण करतो हा विषय घेण्यापेक्षा या गोष्टी समस्या कशा हे करता येतील त्यांचं निवारण कसं करता येईल याकडे बघितलं पाहिजे. नगरपंचायतनी जागोजागी तुम्ही जर फिरलात बाजारात तर नो पार्किंगचे पार्किंगचे समतारीख विषमतारीख या तारखेचे बोर्ड लावलेत.
तिथं वाहनं लागतात की नाही, तिथं वाहनं थांबतात की नाही, जर ते विरुद्ध दिशेल किंवा नियमांचं उल्लंघन करत असतील तर कारवाई त्यांनी करायची आहे. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर सगळं काही सुरळीत होईल. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते म्हणून भानुदासजी भोईर आलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही या संदर्भात? नमस्कार. लोकांना समस्या अनेक असतात आणि आपल्या समस्या आपण बोलू शकत नाही, यासाठी निवडणुकीच्या मार्फत प्रत्येक मतदार एक कोणीतरी लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. मग निवडून येणारा आमदार राष्ट्रवादीचा आहे, नगरपंचायत शिवसेनेचे किंवा खासदार भाजपाचा आहे हा प्रश्न नसतो. कारण नगरात राहणारे लोक प्रत्येक पक्षाला मतदान करत असतात आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते, आज वास्तविक या ठिकाणी शापूर माझाने जो प्रश्न उचलला, अगदी नावाप्रमाणे शापूर माझाने उत्कृष्टरित्या शापूर माझा समजून ही मुलाखत या ठिकाणी आयोजित केली, त्याबद्दल त्यांचे मी प्रथम आभार मानतो. इथले जे ठेकेदार असतील, ठेकेदार कोण आहेत, येथील आमदार कोण आहेत, हा प्रश्न जेव्हा केव्हा येतो की ज्या वेळेस ट्रॅफिकची समस्या असो, जेव्हा एखादा गाडी घेऊन व्यक्ती येतो आणि समोर लांबलचक ट्रॅफिक जाम बघतो, त्यावेळेस तो स्थानिक आमदार असो, स्थानिक पोलीस असो, यांना कुठेतरी शिवाय घालतो. येथे राहणारी नगरपंचायत असो, येथे असणारे लोकप्रतिनिधी असो किंवा कोणती प्रशासकीय यंत्रणा असो, ही कुठेतरी सुप्त झालेले आणि ह्या कारणास्तवच लोक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावतात. मी सुद्धा 18 वर्षाचा झालो त्यावेळेला कोणत्या तरी पक्षाला मी मतदान केलं, म्हणजे मी काही एखाद्या पक्षाचा झालो असं त्याला म्हणता येणार नाही. अनेक लोक अनेक पक्षाला मतदान करतात, परंतु अनेक कार्यकर्ते असतात ते उघडपणे बिल्ले लावून फिरतात, पण जनता ही हतबल असते, ती एखाद्या ठेकेदाराविरुद्ध किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीविरुद्ध बोलू शकत नाही. आणि आजचे लोकप्रतिनिधी बोलले तर बॅनरबाजी, कोणाचे वाढदिवस असो, कोणाचे लग्न असो, या गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालतात, परंतु लोकांची काही समस्या आहे याकडे कोणाची लक्ष नसते. व्हॉट्सअपवर बोलणारे अनेक लोक असतात, रात्री बोलतात, परंतु लोकांच्या समस्या किती लोकांना समजतात? आज या ठिकाणी पाहिलं तर व्यापाऱ्याने म्हटलं की रस्ता उंच झालेले आणि आमची दुकाने खाली गेली, मग हा दोष कोणाचा? आपण जर ठेकेदाराला दोष देत असाल तर ज्यावेळेला ठेकेदाराने रस्ता खोदला आणि रस्ता दुकानाच्या उंच गेला तेव्हा तुम्ही का बोलले नाहीत? मागे बोलण्यापेक्षा आपण समोर येऊन बोलले पाहिजे. ही वृत्ती आपली जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत कोणतीही समस्या सुटणार नाही. समस्या सोडण्यासाठी लोकप्रतिनिधी अवश्य आहेत, परंतु हे लोकप्रतिनिधी केव्हा काम करतील? जेव्हा जनतेचा रोष पाहतील की जनता आपल्याविरुद्ध जाते, जनता आपल्याविरुद्ध काहीतरी कार्यस्थान करील आणि पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान कमी करून आपल्याला ती पाडू शकते, ही भीती जेव्हा मनामध्ये येईल तेव्हा नक्कीच तो लोकप्रतिनिधी घाबरतो. रिक्षावाले अनेक आहेत, प्रत्येकाला कोणाशी घेणार नाही. अनेक लोक येतात, गाडी बघतात, आपली बाईक अडकली की ती वाट काढण्याचा प्रयत्न करतात, पण कोणालाही घेणं असते की ट्रॅफिक जाम, आपल्यामुळे ट्रॅफिक जाम होते. म्हणजे आजच्या या परिस्थितीमध्ये हा जो विषय निघाला, हा विषय एकाच गोष्टीमुळे निघाला की या ठिकाणी होणारी ट्रॅफिक जाम. ट्रॅफिक जाम ह्या गोष्टीला जबाबदार कोण असेल? तर या ठिकाणी असणारी प्रशासकीय यंत्रणा, त्यामध्ये पोलीससुद्धा असतात. मग कुठेतरी कोणाचे तरी काम कोणतरी हलगर्जीपणा करीत असेल, त्यामुळे ही समस्या येते. म्हणजे जनतेच्या समस्यांना कारणीभूत एक ठेकेदारच नसतो, तर त्या ठिकाणी असणारी पंचायत नगरपंचायत असो, त्या ठिकाणी असणारे पोलीस असो, त्या ठिकाणी असलेले बांधकाम विभागाचे जे अधिकारी असतील ते असो, किंवा त्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधीमध्ये कोण असणार? नगरसेवक असणार, आमदार असणार, खासदार असणार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते बाकी वेळेला बोलतात, मग अशा वेळेला का बोलत नाही? अनेक पत्रकार अनेक समस्या उचलतात, मग अशा वेळेला ते का गप्प बसतात? आज मला आनंद वाटतो की व्हॉट्सअपवर बोलणारे अनेक होते, रात्री मी चर्चा स्वतः मी त्या चर्चेमध्ये सामील होतो, रात्री बिंधास्तपणे बोलणारे. आणि ज्या वेळेला येथील ठेकेदार जेव्हा समोर येतो आणि ठेकेदारासमोर बोलताना आपले शब्द जपून वापरणारे असे कार्यकर्ते बघितल्यानंतर कुठेतरी लोकांची मते देण्याची जी प्रक्रिया आहे ती लोकांनी डोळे उघडून ते अशा लोकांना मतदान केलं पाहिजे, की हे लोकप्रतिनिधी कुठेतरी पाकिटासाठी किंवा कुठेतरी टक्केवारीसाठी आपल्या भावनांची कदर न करता वेगळ्या प्रकारे ह्या लोकशाहीला नेत आहेत असं एका प्रकारे दिसतं. मी हीच अपेक्षा करतो की हा रस्ता लवकरात लवकर होऊन लोकांची जी असणारी समस्या, ट्रॅफिक जामची समस्या असो, शापूरमध्ये अनेक समस्या आहेत, गटारे चांगले नाहीत, अनेक ठिकाणी कचरा दिसतो, मग ह्या समस्या सोडवणार कोण? एखादा व्यक्ती जेव्हा बोलायला जातो तर कदाचित ती व्यक्ती स्वतःला शहीद म्हणूनच बोलते, कारण कदाचित अशा राजकारण्यांचा त्या व्यक्तीस कोणत्या तरी प्रकारचे त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न नक्कीच होणार असतो. एखादा व्यक्ती जर लाचार असेल तर तो पैशांनी दाबला जातो, एखादा व्यक्ती जर घाबरला असेल तर त्या व्यक्तीला सामदामदंड भेद वापरून त्या व्यक्तीला धमकावून त्या व्यक्तीला जबरदस्तीने धमकावले जाते. अशा वेळेला लोकांनी काय करायचं? तर लोकांनी ही समस्या जर अशीच राहिली तर भविष्यात लोकांनी लोकप्रतिनिधी निवडताना
जो आपल्या आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत, जो सोडू शकतो, निर्भीडपणे आपले मत मांडू शकतो, अशाच पक्षाला लोकांनी मतदान केलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी मी म्हणेन. मला अशी सूचना करायची, सूचना म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपला शापूर बसस्थानक आहे, त्यांना आपल्याला एक मागणी करायची. मला वाटते तुम्हीसुद्धा हा प्रश्न उचलून धरायला हवा, कारण जी ट्रॉफिक होते, ज्या व्यापाऱ्यांमुळं किंवा दुकानदारांमुळं जशी ट्रॉफिक होते, छोट्या बाजारपेठेतील काही व्यापारी असतील, टपरीधारक असतील, यांच्यावर जसा दोषारोप लागला जातो की त्यांच्यामुळे ट्रॉफिक होते, त्याचप्रमाणे जर आपण जाऊन बघितलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो धक्का आहे आणि बसस्टँडचा जो धक्का आहे आपला, तर त्यांनी थोडा जर 10 फूट आतमध्ये घेऊन त्यांनी जर तिथे स्वतःचे गाळे किंवा एखाद छोट्याशा टपऱ्या किंवा व्यापारी गाळे जर त्यांनी बांधले, तर ते तुम्हाला त्या व्यापारी गाळेधारकांना किंवा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना तो एक व्यवसाय करण्याची संधी मिळेल, त्याप्रमाणे त्यांनाही महसूल थोडासा मिळेल आणि रस्त्यावरची ट्रॉफिकही कमी होईल. दुसरी गोष्ट, ज्या आता मला कॉन्ट्रॅक्टरांच्या तोंडून ऐकायला मिळालं की 50 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट होता तो खड्डे भरण्याचा, आज पण तुम्ही, मला वाटते आज आता हे चित्रीकरण तुम्ही आसनगावपर्यंत करावं, स्टेशनपर्यंत तुम्ही जाऊन करावं, तिथले बघावेत ते खड्डे आणि चेरपोलीपर्यंत करावं. हे खड्डे जे भरलेले होते त्याचं काम व्यवस्थित झालं आहे का, त्याचा दर्जा व्यवस्थित आहे का, हे कोण तपासणार, हे पण त्यांनी तो तपासावा. हे बिल मला वाटते ते बिल काढण्याच्या आधी तुम्ही तुमच्या माध्यमातून आवाज उठवा आणि तो बिलसुद्धा निघाला नाही पाहिजे तोपर्यंत जे रस्ते व्यवस्थित होत नाही. आता शाळा चालू होतील, पावसाळा चालू होईल आणि त्याच्याने त्यामुळे पण अतोनात लोकांचे हाल होणार आहेत. ज्याप्रमाणे या रस्त्याचा बाजारपेठेतला आपण विषय घेतलात, त्याप्रमाणे तालुक्यातल्याही इतर गावातील संपूर्ण रस्त्यांचा विचार घ्यावा आणि त्या विषयावरही आपण आवाज उठवावा, जेणेकरून ते लोकांच्या सोयीसुविधा झाल्या पाहिजेत. धन्यवाद. रात्री व्हॉट्सअपवर झालेली चर्चा, या चर्चेमध्ये असंख्य लोक सामील होते, पत्रकारही होते, त्यानुसार जी चर्चा आहे, येथील जे संबंधित ठेकेदार आहेत आकाजी सावंत, त्यांनी बघितलं, त्यांनी सांगितलं माझ्याही काही बाजू आहेत, मला मांडते, मलाही चर्चेत सामील करा, त्यानुसार ते आलेले आहेत. आपण रिक्षा चालक मालक युनियनचे संघटना त्यांना निमंत्रित केलं होतं, रिक्षावाले नेहमीच समस्या मांडत असतात. आपण रस्त्यात गेल्याच्यानंतर असंख्य रिक्षावाले सांगतात की काय परिस्थिती चालू आहे, त्या संदर्भात तुम्ही आवाज उठवत नाही, त्यानुसार आपण त्यांनाही निमंत्रित केलं, मात्र त्यांचा कोणी प्रतिनिधी आता सध्या तरी येथे आलेला नाही आणि त्यानुसार जे संबंधित ठेकेदार आकाजी सावंत ते स्वतः प्रत्यक्ष या चर्चेमध्ये सामील झाले, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागलेत, काय सांगाल तुम्ही या संदर्भात. पहिले तर शापूर माझाचे मी धन्यवाद मानतो, त्यांनी मला बोलवलं माझ्या समस्या मांडायला. शापूरमधील रोड करताना अनेक अडचणी होत्या, त्या पूर्वी पण सगळ्या आमदारापासून सगळ्यांना माहीत होत्या. त्याचा कॉन्ट्रॅक्ट निघालं, मी शापूरवासी आहे म्हणून मी म्हटलं शापूरचं काम मी घेईल, मी चांगलं करेल. जेव्हा काम चालू करायचं होतं तेव्हा दोन समस्या होत्या, इलेक्ट्रिकलचे पोल आणि शापूरच्या गटारी, दोन्ही समस्यांकडे दुर्लक्ष करून आमदारांनी घाई केली रोड चालू कर. रोड चालू करत नव्हतो ते होईपर्यंत तर सांगितलं मी उपोषणाला बसतो, तुम्ही उपोषणाचं पत्र त्यांचं बघितलं असेल, आज रोड चालू झाला तर मी उपोषण करेल. पण ज्या दोन गोष्टी ज्या मेन अडचणीच्या आहेत, इलेक्ट्रिकल पोल आणि गटार, या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे पहिले करायला पाहिजे होतं ना. माझी वर्क ऑर्डर 24 महिन्याची होती, मी या पावसाळ्याच्या अगोदर काम नसतो करू शकलो, तर मी पुढच्या पावसाळ्यानंतर काम केलं असतं. आत्ता पण मी हा रोड केला आहे 150 मीटरचा रोड करताना नगरपंचायतच्या पाईपलाईन खाली होत्या, त्या पहिले दूर करणं जरुरी होतं, त्याच्याकरता मी माझ्या स्वखर्चाने त्याच्यामध्ये पाईप टाकलेत काँक्रीटचे. तुम्ही बघू शकता इस्टिमेंटला कुठेच पाईप नाही आहेत, मी एक एक फुटाचे पाईप टाकलेत, कारण का आपल्या गावात रोड आहे, पुन्हा नळ कनेक्शन आपल्याच लोकांना घ्यायचं आहे आणि फोडलं तर रोड फुटेल. रोड फोडायला कोणाला तर परवानगी नाही आहे का, रात्रीतनं फोडला आणि सकाळी परत सिमेंट लावून बनवलं, मग आमदारांनी ते जाणून बुजून का केलं, आमदारांना विकास करायचा आहे ना. मग गटारीचा इस्टिमेट नसताना गटार पहिले कसा कॉन्ट्रॅक्टर करेल. इलेक्ट्रिकलचे पोल अजून पण तसेच आहेत, माझं काम सुरू होऊन आज 3 महिने झाले, तुम्ही म्हणता ना 3 महिन्यामध्ये इलेक्ट्रिकलचे 5 पोल शिफ्ट होऊ शकत नाही का या रोडमधले, याचं पण उत्तर मागायला पाहिजे. सध्या तर MSEB चं आम्ही प्रत्यक्ष बघितलं, त्यानुसार काम चालू आहे, या कामाला काही मुदत असेल ना इलेक्ट्रिकच्या. हां, मग इलेक्ट्रिकच्या कामाला काही मुदत असेल ना, तर माझं काय म्हणणं होतं, तसं माझ्याकडे रोडचं प्रशासनाने त्यांच्याकडे GR असतो, त्याच्यावर अभ्यास करूनच 2 वर्षाची मुदत दिली असेल ना रोडच्या कामाला, का आकाश सावंत पालकमंत्र्यांच्या जवळचा म्हणून त्याला 2 वर्ष मुदत द्या. गव्हर्नमेंटचा ऑफिसर जेव्हा 2 वर्ष मुदत ठरवतो तर काँक्रीटचा रोड आहे हा साहेब, याच्यामध्ये त्याला क्युरिंग केलीच पाहिजे. डांबरकाम तुम्ही आज केलं ना तर सकाळी ट्रॅफिक सोडू शकता, काँक्रीटला 24 दिवस तुम्ही काहीच करू शकत नाही. ते नसतं केलं तरी पण लोक बोलले असते याला घाई आहे आणि ट्रॅफिक चालू केली, आता क्युरिंग पण झाली पाहिजे. मग दोन्हीकडनं माझ्यावरती प्रेशर आणून आमदार जर काम करून घेत असेल कशाकरता, बघतं का मी शिवसैनिक आहे म्हणून काम करतो म्हणून. बऱ्याचशा लोकांच्या आता तुम्ही चर्चा ऐकल्या का, जे संबंधित जे काम आहे रात्रीच्या वेळी जास्ती व्हायला पाहिजे होतं, दिवसा ट्रॉफिक असते, त्यानुसार दिवसा पण होईल आणि रात्री पण होईल ना काम. आता पुढचा पॅच खोदलाय आपण, आता समांतर पॅच व्हायला पाहिजे खरा, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला माहिती आहे हा रोड आता झाला ना, याच्यावरून डबल ट्रॅफिक जाईल, मी उद्या पण चालू करेल.
संबंधित मला समोरचा रोड केला ना तर गावाची ट्राफिकच होणार नाही. पण समोर रोड करायला पोल बघ, मी आज पण सांगतो उद्या पोल शिफ्ट करून द्यावे, मी उद्या समोरचा पीच चालू करतो. इलेक्ट्रिकलचा पोल असताना मी समोरचा पीच चालू करू शकत नाही. बरं, टेक्निकली यांचं असं म्हणणं आहे का गटारी खाली झाल्या आहेत, गव्हर्नमेंट जेव्हा इस्टिमेट बनवते गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत का किती, मला 15 इंच खोदाचीच परवानगी आहे रोड, आणि त्याच्यावरती 30 सेंटीमीटरचं 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर म्हणजे 2 फुटाचं काम आहे, तर नॅचरली रोडवरती येणार आहे काँक्रीटचा. तर टेक्निकली मी काय करू शकत नाही ना, मला लाख वाटते मी खाली जाईल 2 फूट, पण ते प्रशासनाने जे इस्टिमेट बनवून दिलेलं आहे, जे ड्रॉईंग बनवून दिले त्याच्यावरती तर मी जाऊच शकत नाही ना. आणि मध्ये गटार आहे, तर माझं काय म्हणणं होतं पहिले का गटारीचं काम पहिले व्हावं, गटार झाल्यानंतर रोड करतो. मग त्या टायमाला लोकप्रतिनिधी येतात, त्यांचं ऐकलंच पाहिजे ना, नाही तर मग ते उपोषणाला बसणार, पुन्हा आमची बदनामी करणार का. सेनेचं सरकार आहे आणि सेना काम करत नाही, म्हणून मग ते मला रोड काम चालू करायला लागलं. तरी पण मी त्या परिस्थितीत काम करतो आहे. आता पुढचं काम केलं आहे तर आता त्याच्यात इस्टिमेट नाही आहे, ड्रेन लाईन त्या कल्पद्रजवळ पाण्याची ड्रेन लाईन नाही आहे काँक्रीटची, एक पाईपलाईन या चिंचेकडे टाकायला सांगितलेली आहे. मग ती पूर्वी का नाही टाकून घेतली इस्टिमेट बनवताना, इस्टिमेट बनवताना पीडब्ल्यूडीचे अधिकारी बनवतात तेव्हा लोकप्रतिनिधीला घेऊन बसूनच बनवतात ना, मग तेव्हा का नाही केलं. आता रोड खोदलं का मोऱ्या टाकायचे आहेत, रोड खोदलं का मोऱ्या टाकायचे आहेत, मग त्या मोऱ्या टाकायचे इस्टिमेट नाही मंजूर तर करणार कोण? ज्यावेळी तुम्ही हे संबंधित जे काम चालू केलं त्यावेळी नो इंट्रॅक किंवा वन वे असे काही तुमच्याकडनं तुम्हाला सांगण्यात आले होते का प्रशासन? मला असे प्रशासनाकडनं काहीच सांगण्यात आलं नाही. मला प्रशासनाकडनं एवढंच सांगण्यात आलं होतं, इवन PI ने पण सांगितलं होतं का तुम्ही रोड चालू करा, मी सगळी ट्रॅफिकची जबाबदारी घेतो. पण PIचा काहीच रोल नाही याच्यामध्ये, त्याचे पोलीसच आले नाही. तहसीलदार असोत किंवा नगरपंचायत, हे प्रशासन आहे, यांच्याकडनं पण काही संबंधित ज्यावेळी काम चालू करण्यासाठी ज्या काही एंट्री आहेत त्या काही सांगण्यात आल्या होत्या का? आपल्या शापूरला काय समस्या आहे का, ह्याला दुसरा पर्यायी रोड कुठला देऊ शकतो? आपण कुठला देऊ शकतो या रोडला? आपण कुठला रोड देऊ शकतो पर्यायी? ह्या रोडला पर्यायी रोडच नाही आहे. ह्याच्याकरता असं ठरलं होतं पहिले काय, सेम समांतर काम करायचं, म्हणजे हा पीस केला ना तर समोरचा करायचा. तर आता समोरचा मी 2 महिने वाट बघतो, पण समोरचे इलेक्ट्रिकलचे पोल शिफ्ट होत नाही तर मी कसा रोड करणार? जनतेचं आणि बाकी जे आता आपण कार्यकर्ते यांचं म्हणणं काय, स्लो मोशनने काम चालू आहे, काम फास्ट व्हायला पाहिजे. आता मला माझ्याकडे माझी मशिनरी स्वतःची आहे, मी जो रोड खोदलाय ना 4 दिवसापूर्वी मी तो आज रात्री पण भरू शकतो. पण आता खाली ड्रेन लाईन टाकायचे आहे, तर ते ड्रेन लाईन टाकल्याशिवाय मी रोड कसा करू? मला काँक्रीट टाकायचं आहे ना, तर खाली जे ड्रेनेज करायचं आहे तर मी रोड कसा करू? मला पण समजते, मला पण जायला लागते गावातून, त्रास होतो तो मला पण समजतो. पण आता त्याला नवीन नवीन काम, आता नवीन नवीन यांनी मागणी करायची, आमदारांनीच मागणी करायची नवीन नवीन, का हा ड्रेन झाला पाहिजे, तो पाईप पाहिजे, आणि मग दुसऱ्यावर खापर का फोडायचं? तुम्ही आता रात्री 2-3 दिवसापासून बघत असाल की व्हॉट्सअपवर फोटो फिरते, रोडला तडा गेले, नवीन रस्ता असताना लगेच तडा गेले, काम हे निकृष्ट दर्जाचं होत चालले, काय सांगाल? काँक्रीटचा रोड असतो ना, त्याची विड ते 2 फूट, हा 2 फुटाचा रोड आहे खालून, ती ना क्रॅक असतात ना हेअर क्रॅक, ते कुठेही मला घेऊन चल कुठल्याही काँक्रीटच्या रोडवरती, माझी ट्रॅफिक जाऊ दे. माझी ट्रॅफिक रोडवरनं गेली आणि रोडला जर क्रॅक गेला ना तर मला तुम्ही जबाबदार धरा ना. माझी अजून ट्रॅफिकच गेली नाही, त्याला ग्रू कटिंग करावं लागतं, याच्या खाली स्टील आहे, स्टील आहे ना, उन्हाने तापते, तू कुठेही विचारू शकतोस. घराचा स्लॅब घालतो आपण तर तो काय लोकांचा नाही घालत ना, स्वतःच्या घराचा घालतो ना, तरी चल माझ्या बंगल्याचा स्लॅब पेला तडेत, मग मी काय घरचं काम निकृष्ट करणार आहे का? ते स्टील एक्सपांड होते, त्यांनी थोडे क्रॅक पडतात, ते क्रॅक जो एक पडला होता ना कोणी फोटो काढला, तो मला पहिले ते ग्रू कटिंग करू दे, ग्रू कटिंग करू दे, रोडवरती त्याच्या डांबरांनी फिलिंग करायचे असतात, ते करू दे आणि एकदा ट्रॅफिक जाऊ दे ना. ट्रॅफिक गेल्यानंतर तडे गेल्यावरती बोंबाबोंब केली पाहिजे ना लोकांनी, लोक करत नाही रे, हे 2-4च करतात, ज्यांना कामाचा ठेका मिळाला नाही, ज्यांना कामाच्या ठेकेदाराकडे दुसऱ्याला मिळाला असतं त्याच्याकडनं कमिशन मिळालं, ते कमिशन मिळालं नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, याच्या खाली 50 लाख रुपयाचं काम झालेलं आहे. कोणी बघितलं आहे का शापूरमध्ये आसनगाव ते चेरपुलीपर्यंत 50 लाखाचे खड्डे भरलेले बघितले आहेत का? त्याचं बिल तयार आहे पिडोडीमध्ये. मी रोड लवकर करेल, पावसाळ्याच्या आधी झालं तरच त्यांना ते 50 लाख रुपये मिळणार आहे, म्हणून आटापीट आहे. माझं तर दुसरं अजून म्हणणं आहे, पाठपुरा करून मला हे पोल शिफ्ट करून दे, मी उद्या रोड चालू करतो, ट्रॅफिकच नाही होणार ना. किरण बरोबर आहे तुला, हा रोड समांतर चालू केला ना मी तर पुढे खोदायची गरज नव्हती, ह्या रोडवरनं ट्रॅफिक गेली अशी डबल. हा रोडचे पोल शिफ्ट नाही म्हणून साहेब म्हणतो पुढे खोदलं. आता तर जेव्हा भरायची पाळी आली तेव्हा तुम्ही सांगतात का ड्रेन लाईन टाका काँक्रीटची. आता ड्रेन लाईन म्हणजे काय, आणला पाईप आणि टाकणार नाही, MP3 पाईप लागतो, MP3 पाईप. तर पाईपाला ऑर्डर केल्यानंतर क्युरिंग करून तो 15 दिवसात मिळतो. आता तर माझ्या घरची तर फॅक्टरी नाही ना, तिथे पण पाईप जर कच्चे आणले तरी त्याचे फोटो काढून सांगतील का पाईप कच्चे आणलेत, मग आता कॉन्ट्रॅक्टरनी काय करतं सांग.
ठेकेदार आहे, प्रत्यक्ष आपल्याला सांगितलं कोणकोणत्या समस्येला सामोरे जावं लागतं. मात्र ट्रॉफिक समस्या शापूरची भयानक वाढलेली आहे, त्या संदर्भात रात्री व्हॉट्सअप मात्र ट्यूटिव केली जाते, परंतु प्रत्यक्षात चर्चा लावली तर ते जे ट्यूटिव करणारे प्रतिनिधी होते कोणी ते मात्र उपस्थित झाले नाही. आणि व्हॉट्सअप टाकतं की जो कामाचा दर्जा आहे हा निकृष्ट दर्जाचा आहे, याची खोदाई आहे, 2 फूट व्हायला पाहिजे होती, फक्त बाताकरता मात्र प्रत्यक्ष बोलण्यासाठी कोणीही ते आता उपस्थित झालेलं नाही. ही चर्चा आपण पुन्हाही याचा पाठपुरावा करत राहू. संबंधित जे कोणी अधिकारी आहेत, त्यानंतर ठेकेदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, एकाएक पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले आणि जे आले त्यांच्यामार्फत आपण ही चर्चा घेतली आणि पुढे अशीच ही चर्चा आपण करत राहणार आहोत.